यस मैम। रिज्यूम डॉक्टर, मैंने मुकेश कुमार फ्रॉम वाल्टस छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले कांदळे आणि येडगावचे सर्व ग्रामस्थ, उशीर बराच झालाय, मी जास्त वेळ घेणार नाही आणि मला जे बोलायचं होतं ते गुलाब शेड बोलून गेले म्हणून मला काय बोलायचं राहिलं नाही। पण असो, एक आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वच दोन्ही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तो उपस्थित आहेत खडूसकर साहेब। अनेक दिवसाची आपली प्रतीक्षा होती, यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्पाकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला चांगला विकसित करायचा आहे आणि त्याकरता आताच्या महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः अजितदादा पवार साहेब यांनी जो भरघोस निधी दिला, मी विशेषतः अजितदादांचं मनपूर्वक आभार मानतो। अजूनही हा रोड चार पदरी होणार आहे, ह्या 5 कोटीमध्ये 2 पदरी होणार आणि उर्वरित अजून 4 कोटी 40 लाखमध्ये 2 पदरी होणार आहे। ह्या कामाची सुरुवात झाल्यानंतर, आत्ता ह्या काम प्रगतीपथावर आल्यानंतर, त्याचा रिपोर्ट आपल्या गेल्यानंतर पुढचे 4 कोटी 40 लाख ते लगेच मंजूर करणार आहे। जे कंपाऊंड वॉल अर्धवट राहिले ते उर्वरित कंपाऊंड वॉलच्या कामासाठी पण त्या 4 कोटी 40 लाखाबरोबर काम पैसे देणार आहे। हे जो मूळ प्रकल्प आहे, जो बँकेसाहेब आमदार असताना आपण जो मंजूर केला आहे, त्याचा जी आर आला, पण नुसतंच जी आर आला नाही, त्याच्यावर पैसेसुद्धा आले, त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला, डी पी आर तयार केला, तर ते शासन काय करतं, असे अनेक जी आर काढतात पण ते जी आरला पैसेच नाही, डी पी आर नाही, काय करणार आहे ते माहीत नाही, फक्त लोकांना बोलवण्यासाठी असे जी आर निघतात। पण असा तो जी आर नव्हता, त्या जी आरमध्ये तेव्हाच्या कालावधीमध्ये 96 कोटीचा हा शासनाने जी आर काढला, त्यामध्ये संरक्षण भिंत, पोहोच रस्ता व इतर आनुषंगिक कामे यासाठी 18 कोटी रुपये, उद्यान विकसित करणे, स्मारकाचे काम, अंतर्गत बांधकाम 23 कोटी रुपये, अंतर्गत बांधकाम, पुलाचे बांधकाम 28 कोटी रुपये, बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वानुसार करावयाची कामे, करमणूक व वॉटर पार्क 25 कोटी रुपये, बोटिंग सुविधा 2 कोटी, असे 96 कोटीचा हा प्रकल्प होता। पण आता याला हे 2010-11 साली प्रकल्प डिझाईन केला होता आणि त्याचं सादरीकरण जसं विक्रमने सांगितलं, आपण ते चित्रफिताद्वारे इलेक्शनच्या माध्यमातून आपण काय मंजूर केलेलं दाखवून, पण आता याला खूप कालावधी झाला, तंत्रज्ञान बदलले, पर्यटनाच्या संकल्पना बदलल्यात आणि अधिकाधिक जगातले पर्यटक आपल्याकडे येतील अशा प्रकारचं नवीन आता डिझाईन आपण केलेलं आहे आणि त्या नवीन डिझाईनमध्ये 7 टप्प्यांमध्ये ह्या कामाचं विकसित करण्यासाठी आपण आता आखलेलं आहे। मग हे 7 टप्पे कधी विकसित होणार हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या पण मनात पडला, पण एका टप्प्याने आपण चालू करायचं आणि पर्यटक येण्यासाठी पहिला टप्पा येत्या वर्षभराच्या आतच पूर्ण करायचा असं माझा मानस आहे। त्याला कितपत येशील मला माहीत नाही, पण तो जर मानस माझा आणि आपला सर्वांचा एकत्रित संयुक्तिक असला तर तो निश्चित प्रकारे आपण हर्षल भाऊ तो गाठू शकू। शेवटी तुम्ही इथे भावना व्यक्त केली की वेगळ्यावेगळ्या पक्षामध्ये आपण काम करतोय, पण तालुक्याचं नेतृत्व असताना प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारचे कामं करण्याचा माझा हा मानस आहे आणि पक्षविरहित आपण काम केलं गेलं पाहिजे। तुम्ही ज्या ज्या मागणी केल्या त्या मी पूर्ण केल्या, अजूनही बऱ्याचशा मागण्या आहेत। तुम्ही मला जे उर्वरित कामांसाठी 50 लाख रुपयाचा निधीची जी मागणी केलेली आहे, तुम्ही जरी सविस्तर बोलले नसतील तरी ह्या 50 लाखाच्या विकास कामाच्या वितरण करण्याची जबाबदारी ही माझी आहे हे मी इथं जाहीर सांगतो। शेवटी पक्ष आहे, पुढं आता निवडणुका आहेत, तुम्ही जसं शिवसेनेचं काम करणार आहेत तसं आमचे काही मंडळी राष्ट्रवादीचं काम करतील, बाप्पू आणि विक्रम तर राष्ट्रवादीचे पताका घेऊन पुढं पळणार आहेत। हसले का आहे ना, आहे का आहे ना, असं आपण काम करत असताना पक्ष तेव्हाच्या बरोबर। पण ही दोन गावं आहेत ना, ही वल्लभशेट बेंके साहेबांची गावं आहेत, ही दोन गावं अतुल बेंकेंची आहेत, ही दोन गावं ही आपली आहेत। मी आहे तोपर्यंत मला ह्या 3 प्रकल्प पूर्ण करून पुढं जाण्याचा माझ्या मनामध्ये मानस आहे। ते कुठले 3 प्रकल्प? एक म्हणजे यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प। मग अनेक लोकांच्या काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत, त्या अडचणींना त्या लोकांना विश्वासात घेऊन
त्यांच्या समस्या काय त्या जाणून पुढे जाण्याचा आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करू. नाही तर आम्ही एका बाजूला ओढलो तर इतर पक्षाचं तिकडं ओढतो. मग आपण दोघं एकाच बाजूला ओढला तो गाडा लवकर जाईल. परत आपला हा महाविकास आघाडी आहे. आता क्रीडा संकुलचं काम आहे. क्रीडा संकुलच्या कामाच्या बाबतीत दुसरा प्रकल्प होतो आपल्या करायचा. त्याच्या बाबतीत ज्या काही अडचणी होत्या सरपंच उपसरपंच आणि त्या बॉडीनी त्याच्यातून मार्ग काढला. त्या मार्गाशी मी त्याच्यावर सहमती दर्शवली आणि अशा प्रकारचं काम आपल्याला पुढं घ्यायचं आहे. तिथं लागेल त्या बाजूच्या शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे त्या रस्त्यासाठी पण आपण निधी देऊ. त्यांना माझ्याकडे बोलवा आणि त्याचं कंपाऊंड वॉलचं काम चालू करून तालुक्याचं क्रीडा संकुल आपल्या गावात होणार. असं मोठं काम आहे. बरं, प्रत्येक तालुक्याला हे सरकार क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपये देतो आणि ते 5 कोटी खर्च करण्यासाठी तिकडं 10 एकरची जागा लागणार आहे. 10 एकरची जागा आपण कंपाऊंड तर करणार आहे पण मी फक्त 5 कोटीवर समाधान नाही. मी महाराष्ट्रामधील सगळ्यात चांगले चांगले कुठे क्रीडा संकुल आहे त्याचा अभ्यास केला. जिल्ह्याच्या क्रीडा अधिकाऱ्याला चांगल्या प्रकारचा प्लॅन बनवायला लावला. आपल्या तालुक्यातल्या क्रीडा शिक्षकांना विश्वासात घेऊन तो प्लॅन तयार केला आणि बच्चू कडू जे आता मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जसा क्रीडा संकुल आहेत तसं 15 कोटीचं क्रीडा संकुल मला इथं करायचं आहे. हे जे माझ्या मनामधलं मानस आहे मी तो दादांकडे पण सांगितला. दादा म्हटले सगळे जेव्हा होईल तुमची जागा तुमच्या ताब्यात येईल आणि प्रोजेक्ट सादर होऊन तो सगळं सर्टिफाय होऊन माझ्याकडे येईल मी तुला 5 नाही 15 नाही तू आजो मागितले तरी देईल. तर ते सगळं पूर्ण करून आपण आणलं. पण आता ग्रामपंचायत आहे मी असेल आपण सगळेजण म्हणून तो क्रीडा संकुलाचा प्रकल्पसुद्धा पूर्णत्व देण्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करू. त्याचबरोबर बोरवाडीच्या ITIचा जो विषय आहे वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये ती जागा आपण आरक्षित केली. नंतरून कंपाऊंड वॉल झालं. आता त्याला पदनिर्मिती करून क्रीडा विशेष ते ITIची इमारत उभं राहण्यासाठी त्याच्यावर आपल्याला निधी टाकायचे. ह्या पदनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आत्ता आपण आहे. ते झाल्यानंतर तो प्रकल्प जर झाला तर येडगाव आणि कांदळी हे तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू होते. जुन्नर तालुक्यातले ग्रामीण भागातले जेवढे शालेय विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांना पुढं तयार करण्यासाठी आपले क्रीडा संकुल करायचे. ह्या देशातलेच नाही तर जगातले पर्यटक इथे येतील अशा प्रकारचा हा पर्यटन प्रकल्प आपण इथं करतो. ह्या ITIमध्ये शिक्षण घेण्यासाठी कौशल्य विकासच्या अंतर्गत ITIला आता खूप मागणी आहे. ITIमधला एकही तरुण बिगर नोकरीचा राहत नाही. कंपनी लाईन लावून उभी राहते. आणि म्हणून हे जे 3 प्रकल्प इथं होतील आणि हजारो नाही लाखोंच्या संख्येने लोक इथं यायचे जेव्हा प्रयत्न करतील तेव्हा इथं स्थानिक प्रकारे रोजगार वाढणार आहे. आपल्या ह्या परिसरातल्या सगळ्याच किमती सगळेच व्यवसाय हे अत्यंत द्विगुणित त्रिगुणित नाही तर 10 पटीने वाढणार आहेत. हा सगळा फायदा हा आपल्या सगळ्यांना आहे. म्हणून एकत्रितपणे आपण पक्षाच्या विरहित सगळ्या बाजूला ठेवून आपण एकत्रित पद्धतीने पुढं चालण्याचा मानस ठेवूया. एवढं या मताचं मी आणि त्याच विचाराने आपण सर्वजण पुढं चाललं गेलं पाहिजे हे मी सांगतो. ह्याही भूमिपूजन करत असताना दोन्ही सरपंच इथले ज्येष्ठ नागरिक गुलाब शेठ आपल्या सगळ्यांच्या हस्ते आमचे सूरज विकासभाऊ दरेकर यांच्या हस्ते आपण भूमिपूजन केलं. पण आपसुकच वळल्यानंतर कुणीतरी आवाज टाकला की शेवाळे साहेब काम चांगलं झालं. पूर्वीच्या कामाच्या बाबतीत त्यांचा अनुभव चांगला नाही. आता लोकप्रतिनिधी बदलला आहे. अनेक वेळा ह्या कामाच्या बदल्यात तुम्हाला दुसरं काम करून पण देतो. याच कामामध्ये असं काही सांगण्यातसुद्धा आलं असेल. असं केल्यावर कामाचा दर्जा राहत नाही आणि हे शब्द लोकप्रतिनिधीसमोर ठेकेदार दबावाखाली काही बरळलं किंवा काही सांगेल पण त्याच्यात काय खरं तथ्य असतं दर्जा राखण्यासाठी काय काय करावं लागतं एक इंजिनियर असल्यामुळं मला ते माहीत आहे. शेवटी लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारच जर रस्त्याचे पाठळ झाले तर रस्त्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं उदाहरण हे रस्ता तसं आपल्याला करायचं नाही. इथून पुढं ज्याला जी जी खुर्ची दिली त्या त्या खुर्चीचं जबाबदार पद्धतीचं भान ठेवून पुढं चालण्याची भूमिका ठेवली पाहिजे. ठेकेदार आहे ना ठेकेदारनं त्याचं काम चांगलंच केलं पाहिजे. अधिकारी आहेत ना जबाबदारीची खुर्ची त्यांनी काम चालू केलं. लोकप्रतिनिधी आहेत ना सरपंच आहेत ना जिल्हा परिषद सदस्य आहेत ना आमदार आहेत ना
तिने काम चांगले केले पाहिजे. मी तर ह्या मताचा आहे, जो ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल तो त्याच्या घरी सक्षम पाहिजे, त्याचा व्यवसाय चांगला पाहिजे, तरच तो राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचं विकासाचं काम चांगलं करून दाखवू शकतो, जसं विक्रमने दाखवलं, हर्षल पण दाखवतो. जर एखादा काहीच नसेल आणि तो जर राजकारणामध्ये आला तो राजकारणाचा धंदा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण पुढं चालत असताना आपल्याला जी जबाबदारी दिली लोकप्रतिनिधी म्हणून, आपण ती चांगल्या पद्धतीने पार पाडतोय का नाही हे आपण लक्ष घेतलं पाहिजे. शेवटी आता परवा आपण प्रजासत्ताक दिन साजरा, काय प्रजासत्ताक दिन? प्रजासत्ताक दिनाला हे प्रजाची सत्ता त्या दिवशी स्थापन झाली, म्हणजे लोकशाही देश अधिकृतरित्या आपला स्थापन झाला तेव्हा तो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. लोकशाही म्हणजे काय? या देशामध्ये कोणी कसं जगायचं आपल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. येडगावातले लोक, कांदळीतले लोक, याच्यापेक्षा बाहेरचे कितीतरी लोक आपल्याकडे इथं आलेत, या रस्त्याला आलेत का नाही, आपली भावंड झालीत, या देशाने त्याला तो स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. जसं प्रत्येकाला जगायचं स्वातंत्र्य आहे तसं प्रत्येकाला जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत, आणि ज्याला ज्याला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्याने ते जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडल्या तरच आपला देश ह्या जगामध्ये एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही. देशाचं मी सांगू शकत नाही, पण ज्या तालुक्याचं मी लोकप्रतिनिधी करतोय तिथल्या तरी सगळ्याच लोकांनी त्याच्या त्याच्या खुर्चीचं भान ठेवून जर पुढं चालण्याची प्रामाणिकपणे भूमिका ठेवली, जातीविरहित पक्षविरहित सगळ्याच गोष्टीविरहित जर पुढं चालण्याची भूमिका ठेवली तर हा आपला तालुका अत्यंत बलशाली